पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच 40 रोड धुळे। शाळकरी विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर अनेक जण प्रवासाला निघाले। नातेवाईकांच्या गावासह प्रेक्षणीय स्थळे देवस्थानांकडे जाणारे वाढले। शासनाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेता प्रवेश देताना वयाचा दाखला लक्षात घेऊन प्रवेश द्यावा। शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी करू नये। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी भुईमुगाची आवक। भुईमुगासाठी प्रति क्विंटल 7 ते 7,500 रुपये दर। शेतकरी काहीसे समाधानी। बिलाडी गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या 4 रोहित्रांपैकी 3 दुरावस्था। फ्यूजच्या जागी जुगाड करीत तारेचा वापर। जीवघेण्या प्रयोगाची दखल घ्यावी। आणि शारीरिक आणि मानसिक विकासासाठी नियमित व्यायाम, खेळाचा सराव आणि योगाभ्यास करावा। मान्यवरांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात स्पष्टीकरण। आता बातम्या विस्ताराने। शाळकरी विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता अनेक जण बाहेरगावी निघाले आहेत। परिणामी धुळे शहरातील बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे। प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य सार्थ ठरविण्यासाठी परिवहन महामंडळाने काही शहरांसाठी जादा बस दिल्या आहेत। याशिवाय स्वतंत्र ॲप विकसित करून प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सोय देखील करून देण्यात आली आहे। शाळकरी विद्यार्थ्यांचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागलेत। त्यानंतर अनेक जण बाहेरगावी प्रवासाला निघालेत। नातेवाईकांच्या गावी जातानाच काही प्रेक्षणीय स्थळे देवस्थानांकडे अनेक जण निघाले आहेत। राज्य सरकारने अलीकडेच महिलांना प्रवास भाड्यात 50% सूट दिली आहे। त्यामुळे महामंडळाच्या बसमधून प्रवास करणे अनेकांनी पसंत केलं आहे। कडाक्याचे ऊन असताना प्रवासासाठी अनेकांनी महामंडळाच्या बसचा आधार घेतला आहे। धुळे शहरातल्या आगारातून पुणे, नाशिक, जळगाव, चोपडा, मुंबई या शहरांसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे। धुळे आगारातून महाराष्ट्र दिनापासून पुणे शहरासाठी जादा बस देण्यात आली आहे। संगमनेर मार्गे विना थांबा तत्वावर पुण्यापर्यंत धावणाऱ्या या बसला अनेक प्रवासी आहेत। या व्यतिरिक्त पंढरपूर, सोलापूर, माहूरगड, सुरत, नागपूर, अकोला या शहरांसाठी जादा प्रवासी आहेत। त्यामुळे जास्तीच्या बस देण्यात आल्या आहेत। प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्वतंत्र ॲप विकसित करून आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। प्रवाशांनी या ॲपचा वापर करावा असं आवाहन आगार प्रमुख पंकज देवरे यांनी केलं आहे। सध्या उन्हाळी सुट्ट्या, लग्न सराई या निमित्ताने धुळे आगारामार्फत प्रवाशांच्या सेवेसाठी प्रामुख्याने चोपडा, जळगाव, नाशिक या रूटवर जादाच्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। तसेच प्रवाशांच्या खास मागणीनुसार आणि सोयीसाठी धुळे आगारामार्फत रात्री 10:30 धुळ्यातून नॉनस्टॉप पुन्हा वाया चांदवड, निफाड, संगमनेर अशी सुद्धा एक बस जाताना आणि येताना सुरू करण्यात आलेली आहे। सदर बसला 1 तारखेपासून तर आजपर्यंत खूप चांगला प्रवासी प्रतिसाद मिळत आहे। त्याचबरोबर पंढरपूर असेल, बारामती, लातूर, माहूरगड, नागपूर यासारख्या लांब पल्ल्याच्या जादा फेऱ्या देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत। तसेच आंतरराज्यामध्ये सुरतसाठी पण अतिरिक्त प्रमाणात गाड्या सुरू केलेल्या आहेत। तरी त्या बाबतीत प्रवाशांनी लाभ घ्यावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी। शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे।
या अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची संख्या प्राधान्याने निश्चित करावी अशा सूचना जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी अधिकाऱ्यांना केल्या. अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शासन आपल्या दारी या उपक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक झाली. शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कांचन वानेरे, समाज कल्याण आयुक्त योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद अंतुर्लीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा म्हणाले, जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाचे नाव बदलून आता शासन आपल्या दारी हे नाव देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 75,000 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्हा आणि तालुका स्तरावर 15 जूनपूर्वी 2 दिवसांच्या शिबिरांचं आयोजन करून नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी केलं. शाळेत प्रवेश देताना पूर्वीची शाळा सोडल्याचा दाखला द्यावा अशी मागणी केली जाते. पूर्वीची शाळा दाखला देत नाही, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शासनाने 6 डिसेंबर 2022 परिपत्रक जारी करून वयानुरूप विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जावा, त्यासाठी जन्म दाखला हा सबळ पुरावा मानला जावा, यासंबंधी सर्व शाळांना सूचना करून प्रवेश देण्यास सांगावे अशी मागणी करीत शिक्षणाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली, तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर निर्णय कारणांनी विद्यार्थ्यांचे स्थलांतर होत असते, त्यामुळे साहजिकच नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसरातील शाळेत प्रवेश घेण्याचा प्रयत्न होतो. शासनाने यासंबंधी 16 जून 2021 आणि 6 डिसेंबर 2022 मार्गदर्शक परिपत्रक जारी केलं आहे. यापूर्वी शाळेकडून शाळा सोडल्याचा दाखला मिळवून तो दुसऱ्या शाळेत द्यावा लागत असे, त्यानंतरच शाळेत प्रवेश निश्चित होत असे. मात्र पटावरील संख्या कमी होऊ नये यासाठी मागणी करून देखील काही शाळा विद्यार्थी किंवा पालकांना शाळा सोडल्याचा दाखला देत नाहीत. दुसरीकडे नवीन शाळेतील शाळेकडून जागा सोडल्याचा दाखला मागितला जातो, दाखला दिला नाही तर प्रवेश दिला जात नाही, परिणामी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. दुसरीकडे घटनेने शालेय शिक्षण हा मूलभूत अधिकार असून तो प्रत्येकाला बजावता येतो असं सांगितलं आहे, त्यामुळे कोणत्याही शाळेने दाखल्याचा आग्रह न धरता विद्यार्थ्यांचं वय लक्षात घेऊन प्रवेश द्यावा. वयाच्या पडताळणीसाठी जन्मदाखला हा प्रमाण मानावा असं शासनाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. तरी देखील शाळा सोडल्याचा दाखला मागत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले जात आहेत, ही बाब गंभीर असून याबाबत शासनाने संबंधितांवर सक्त कारवाई करावी अशी मागणी घेत मनसेतर्फे शिक्षणाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात पक्षाचे सरचिटणीस सायरी सोनोने, जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख, गौरव गीते, हर्षल परदेशी, चेतन पाटील, परागवाणी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आरटीई कायद्यानुसार शाळेमध्ये प्रवेश देण्यात यावा, त्यांच्या वयाचा दाखला म्हणून त्यांचे जे सरळ पोर्टलवर त्यांचे डॉक्युमेंट्स असतील त्याचा नंतर डेटा घेऊन त्याच्या अनुषंगाने त्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा. मात्र आपल्याकडे महाविद्यालय किंवा विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता त्यांचे प्रवेश नाकारण्यात येत आहेत व त्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आमच्याकडे आल्यानंतर आम्ही आज सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकारी यांची ह्या मागणीसंदर्भात भेट घेतली व त्यांच्याकडे ही मागणी केली की जो कायदा सरकारने स्वतः लागू केला आहे त्याची अंमलबजावणी महाविद्यालयांकडनं करण्यात यावी व पालकांना व विद्यार्थ्यांना जो त्रास होत आहे त्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो.
याशिवाय सॅमसुई, ओनिडा, एलजी, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 42° सेल्सिअसवर गेला आहे. त्याचवेळी वातावरणातील कोरडेपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे उन्हाची तीव्रता जास्त जाणवत आहे. साहजिकच नागरिकांकडून उन्हापासून संरक्षण साहित्याचा वापर करताना दिसू लागले आहेत. आग्रा रोडवरील व्यापारी प्रतिष्ठानांसमोर पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 42° अंशावर गेला आहे. त्याचवेळी हवेतील कोरडेपणा वाढला आहे. साहजिकच दुपारी रस्त्यावर संचारबंदीजन्य परिस्थिती दिसू लागली आहे. मोठ्या प्रमाणात उष्णतेचा दाह जाणवत असल्यामुळे आता बाहेर पडणाऱ्यांना संरक्षक साहित्य सोबत घ्यावं लागतंय. त्यात टोपी, रुमाल, गॉवल, छत्री असं साहित्य आहे. तसेच उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून अनेक जण शीतपेयमध्ये लस्सी, आईस्क्रीम, कुल्फी, निंबू शरबत यांचा आधार घेत आहेत. भर दुपारी चालताना अनेक जण रस्त्याच्या काठावरील झाडांच्या सावल्या आणि इमारतीच्या सावल्यांचा आधार घेत आहेत. उन्हाळी भुईमुगासह अन्य कृषी उत्पादने बाजार समितीत विक्रीसाठी आली आहेत. उन्हाळी पिकांची काढणी होत असताना बेमोसमी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. बेमोसमी पावसापासून सुरक्षित केलेला भुईमूग बाजारात विकताना शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 7 ते 7,500 रुपये दर मिळत आहे, त्यामुळे शेतकरी काहीसे समाधानी आहेत. बेमोसमी पावसात नुकसान केले असून अपेक्षित पैसा मिळत असता असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय, त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. गेल्या 2 वर्षात उन्हाळी हंगामाचे क्षेत्र देखील वाढले. विहीर बागायतीच्या बळावर शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, मका, हरभरा, बाजरी यासारखी पिके घेतलीत. परंतु ही पिके अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे उन्हाळी भुईमुगासह कांदे, ज्वारी, बाजरी, मका या पिकांचं नुकसान झालंय. गुणवत्ता खराब झाली म्हणून ज्वारी, बाजरी, मका आणि कांद्यातून शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ झाला नाही. सध्या काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग बाजारास विक्रीसाठी आणला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भुईमुगाला 7 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसे समाधान व्यक्त करत आहे. बेमोसमी पावसाने नुकसान केलं नसतं तर यंदाच्या उन्हाळी हंगामातून बऱ्यापैकी पैसे मिळाले असते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. धुळे तालुक्यातील बिलाडी गावाला वीज पुरवठा करणाऱ्या 4 रोहित्रांपैकी 3 रोहित्रांची दुरावस्था झाली आहे. विद्युत रोहित्रांमध्ये फ्यूज नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी थेट तार टाकून वीज मिळविण्याचा मार्ग अवलंबला आहे. हा तार व्यवस्थित राहावा म्हणून दगड, विटांचा आधार दिला जातो, परंतु हलकासा वारा वाहिला तर दगड, विटा ढासळतात आणि फ्यूजच्या जागी असलेला तार निखळतो आणि वीज पुरवठा खंडित होतो. या परिस्थितीला गावकरी त्रासले आहेत. उन्हाळी ऋतूतील शेवटचे 3 आठवडे शिल्लक राहिलेत. या काळात वादळी वारे वाहतात, अशा वेळी वीज वितरण कंपनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित करते. परंतु यापूर्वी देखील भोंगळ कारभारामुळे वीज कंपनी ग्रामीण भागात योग्य पद्धतीने वीज पुरवठा करू शकलेली नाही. कारण बिलाडी गावाला वीज पुरवठा करण्यासाठी 4 विद्युत रोहित्र आहेत, त्यातील 3 विद्युत रोहित्रांची दुरावस्था झाली आहे. या विद्युत रोहित्रांमध्ये फ्यूज नाहीत. वीज कंपनीकडे तक्रार करून देखील कार्यवाही होत नाही, त्यामुळे देशी जुगाड करीत काही तरुणांनी फ्यूजच्या जागी थेट तार टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तार निखळू नये म्हणून आजूबाजूला दगडविटांचा आधार दिला जातो, मात्र कमी अधिक प्रमाणात वारे वाहिले तर दगड ढासळतात आणि तार निखळून पडतो, त्यामुळे गावाचा वीज पुरवठा खंडित होतो. अशावेळी धोका पत्करून गावातील काही तरुण फ्यूजच्या जागी तार टाकतात आणि वीज उपलब्ध करून घेतात. अशावेळी काही अपघाती मृत्यू होऊ शकतो. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन
वीज पुरवठा सुरळीत करावा, सक्षम यंत्रणा उभारावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. माझं नाव मोहन शामराव पाटील बिलाडी. आमच्या गावातली लाईट कायम जात येत राहते आणि डीपींची कंडिक्शन एकदम बोगस झालेली आहे. डायरेक्ट वायरी जोडलेल्या आहेत, तिन्ना फ्यूज नाही, वरती पण झंपरला पण काहीच नाही आणि अशा कंडिशनमध्ये वायरमनसुद्धा फ्यूज वगैरे टाकायला येत नाही. गावातले लोक येतात तिथं दगडं लावून वगैरे वायरी जोडतात आणि आम्ही महावितरणकडे असे बऱ्याच कंप्लेन दिल्या तरी ते दुर्लक्ष करतात. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-82-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. उन्हाळ्यात सर्वत्र रुक्ष वातावरण निर्माण झाले असताना सध्या गुलमोहर, अमलताश यासारखी झाडी फुलांनी बहरली आहेत. गुलमोहराच्या झाडावर सर्वत्र लाल जर्द फुले आली आहेत, तर अमलताशच्या झाडावर सोनेरी पिवळ्या फुलांचे झुंबर लगडले आहेत. त्यामुळे निसर्गाला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या काठावर फुलांनी बहरलेली ही झाडी पाहणाऱ्यास आश्वासक दिलासा देत आहे. सध्या धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान 41 अंशावर गेलं आहे. अशा परिस्थितीत अनेक झाडी निष्फळ झाली आहेत, त्यामुळे झाडी फांद्या घेऊन उभी आहेत. रखरखत्या उन्हात पाने फुले नसणाऱ्या झाडांमुळे सर्वत्र रुक्ष वातावरण निर्माण झालंय. अशाही परिस्थितीत निसर्गाने काही झाडांवर आकर्षक पानाफुलांचा बहर आणलाय. उन्हाळ्यातील मे महिना अधिक रुक्ष वातावरण निर्माण करतो, अशावेळी मनाला दिलासा देणारी झाडी दृष्टिक्षेपात येत आहेत. धुळे शहरातील काही रस्त्यांच्या काठावर असलेल्या गुलमोहर फुलला आहे. गुलमोहरच्या झाडावरील पाने गळून पडली असली तरी प्रत्येक फांदीवर फुले बहरली आहेत. सर्वच झाड फुलांनी व्यापलेले दिसते. लालजर्द फुलांचा मोह शाळकरी मुलांपासून पक्ष्यांना देखील होतो. गुलमोहराच्या फुलांची चव गोड आंबट आणि तुरट असते. अनेक शाळकरी मुले आणि काही पक्षी या फुलांचा आस्वाद घेताना दिसतात. याशिवाय शहरातील काही रस्त्यांच्या काठावर उभी असलेली अमलताची झाडी देखील फुलांनी बहरली आहेत.
सोनेरी पिवळ्या रंगाच्या फुलांचा झुंबर या झाडांच्या फांद्यावर दिसतो, त्यामुळे झाडाला शोभा येते. गुलमोहर आणि अमलतापच्या फुलांमुळे निसर्गाला आगळंवेगळं सौंदर्य प्राप्त झालंय. खेळाच्या माध्यमातून शारीरिक तसेच बौद्धिक विकास होतो, त्यासाठी उन्हाळी शिबिरे उपयुक्त ठरतात अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या द मा बारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने उन्हाळी शिबिर झाले. यात विद्यार्थ्यांना मल्लखांब तसेच विविध खेळांचा आनंद घेतला. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या द मा बारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने उन्हाळी शिबिर झालं. कुमारनगरातील बाहुलपुरी भवनाच्या आवारातील शिबिरात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी मल्लखांब आणि योगाभ्यासाची प्रात्यक्षिके केली. विविध प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. खेळ कोणताही असो, खेळाच्या माध्यमातून शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो, त्यासाठी उन्हाळी शिबिरे उपयुक्त ठरतात. गेल्या 3 वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना बाहेर पडता आलेले नाही, परंतु यंदा विद्यार्थ्यांना मैदानी खेळात रमता येत आहे. मल्लखांबामुळे शरीर लवचिक आणि पिळदार होते, शारीरिक हालचाली जलद होतात, त्यामुळे इतर खेळांमध्ये प्रभावी कामगिरी करता येते. निर्णय खेळांचा सराव करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी मल्लखांबावर काही प्रात्यक्षिके करावीत आणि योगाभ्यास देखील करावा, असं स्पष्टीकरण यावेळी देण्यात आलं. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, ज्वरासाठी विद्यालयातील शिक्षक आणि काही पालक उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व धुळे एज्युकेशन सोसायटीच्या ज्वरा सिटी हायस्कूल व दमाबारी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण वर्ग शिबिर ज्वरा सिटीच्या प्रांगणात दिनांक 15 ते 30 एप्रिल या दरम्यान दररोज संध्याकाळी 5 ते 7 या सायंकाळी वेळेत हे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात योगा, जिम्नॅस्टिक्स, मलखांब, रोप मलखांब, एरियल सिल्क अशा विविध खेळांचं प्रशिक्षण, शास्त्रशुक्त प्रशिक्षण जे आंतरराष्ट्रीय पंच आणि मार्गदर्शक आहेत मलखांब आणि योगा आणि जिम्नॅस्टिकचे, त्यांच्या हस्ते हे प्रशिक्षण दिलं जात आहे. एकच उद्देश या ठिकाणी आहे की जे विद्यार्थ्यांची आत्ता परीक्षा संपलेली आहे तर त्यांनी किमान 1.5 ते 2 तास तरी मोबाईल आणि TV पासून दूर राहावं, आणि म्हणून संध्याकाळी हे नियोजन ह्या ठिकाणी ह्या खेळांचं करण्यात आलं आहे. त्यातूनच त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील, त्यानंतर त्यांची इम्युनिटी पॉवर वाढेल, फ्लेक्सिबिलिटी वाढेल, नंतर त्यांना कुठला आजार होणार नाही, कुठल्याही व्हायरलला ते तोंड देऊ शकतात, कुठलंही व्हायरल इन्फेक्शन त्यांना होणार नाही, अशा विविध गोष्टी ते साधू शकतात. म्हणून आपण हे शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 गाव रोड, धुळे. शाळकरी विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर अनेक जण प्रवासाला निघाले. नातेवाईकांच्या गावासह प्रेक्षणीय स्थळे, देवस्थानांकडे जाणारे वाढले. शासनाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेता प्रवेश देताना वयाचा दाखला लक्षात घेऊन प्रवेश द्यावा. शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी करू नये. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी भुईमुगाची आवक. भुईमुगासाठी प्रति क्विंटल 7 ते 7,500 रुपये दर. शेतकरी काहीसे समाधानी. बिलाडी गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या 4 रोहित्रांपैकी 3 दुरावस्था. फ्यूजच्या जागी जुगाड करीत तारेचा वापर. जीवघेण्या प्रयोगाची दखल घ्यावी. आणि शारीरिक आणि मानसिक विकासासाठी नियमित व्यायाम, खेळाचा सराव आणि योगाभ्यास करावा. मान्यवरांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात स्पष्टीकरण. याबरोबरच धुळे TVचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.